स्टुडंट्स आपला या ठिकाणी आजचा जो लाईव्ह क्लास आहे मिशन शिष्यवृत्ती दोन हजार एकवीस अंतर्गत विषय इंग्रजी जो मी म्हणजेच मार्गदर्शक सौ आचमे सारिका मॅडम आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते संस्कार मोदी चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांना सूचना आपल्या नेहमीच्याच त्याच आहेत मोबाईलचा स्क्रीन दूर ठेवावा आणि मग पहावं ब्राईटनेस थोडा कमी असावा आणि क्वालिटी काही जणांचा प्रॉब्लेम असतो की दिसत नाही स्पष्ट त्यांनी क्वालिटी जे स्क्रीनला टच करायचं आहे आणि बाजूला जे तीन डॉट्स आहेत त्याला टच करून त्याची क्वालिटी वाढून घ्यायची आहे या गोष्टी आहेत आणि सगळ्यात शेवटची सूचना म्हणजेच ज्या कोणाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे त्यांनी या नंबरवरती संपर्क तोही फक्त मॅसेजद्वारेच करायचा आहे या ठिकाणी आपल्या सर्वांचं आ, स्वागत करून मी आपल्या घटकाला सुरुवात करणार आहे आपला जो घटक आहे तो म्हणजेच नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स मेल यंग वन्स विविध प्रकारच्या प्राण्यांची आपणास ओळख आहे पक्ष्यांची माहिती झालेली आहे त्यांचे यंग वन्स त्यांचा आवाज आणि त्यांच्या साऊंड्सबरोबरच त्यांच्या लिव्हिंग प्लेसची म्हणजे राहण्याच्या ठिकाणाची आपल्याला माहिती झालेली आहे या ठिकाणी आपण काही त्यांच्या मे फिमेलबद्दल थोडीशी माहिती घेऊन आपण आज स्वाध्याय सुरू करणार आहोत पहा या ठिकाणी वुल्फच्या फिमेलला बीच असं म्हटलं जातं टायगरच्या फिमेलला टायग्रेस म्हणतात स्वानच्या फिमेलला पेन कोब असं म्हणतात स्क्वायरलच्या फिमेलला डो किंवा बक असंही म्हटलं जातं त्याचबरोबर शिपच्या फिमेलला इ म्हणतात रॅबिटच्या फिमेलला डो असं म्हणतात पिजन म्हणजेच कबूतरच्या फिमेलला कॉक किंवा हेन म्हणतात पिघच्या फिमेलला सो अशा प्रकारे म्हटलं जातं देन सेकेंड या ठिकाणी दुसरंही तुम्हाला दिसत असेल तो म्हणजे पी फॉल या ठिकाणी आहे त्याच्या फिमेलला पीहेन पिकॉक असंही म्हटलं जातं माऊस म्हणजेच आपला जो उंदीर आहे त्याच्या फिमेलला बक किंवा डो म्हटलं जातं लॉयनच्या फिमेलला लॉयनेस असं म्हटलं जातं कांगारूच्या फिमेलला डो किंवा बक असं म्हटलं जातं हॉर्सच्या फिमेलला स्टेलॉन किंवा मेअर असं म्हटलं जातं हेनच्या मेलला कॉक म्हणतात कारण हेन ही है next, फिमेल आहे ऑलरेडी देन नेक्स्ट या ठिकाणी अजून आपण अशाच फिमेल्सची माहिती घेणार आहोत सर्वांना या ठिकाणी दिसत असेल मेल अँड फिमेल आपला जो तक्ता आहे तो सर्वांना दिसत असेल या ठिकाणी गुज त्याच्या फिमेलला गुजस किंवा गँडर अशा प्रकारे म्हटलं जातं गोटच्या फिमेलला बिली किंवा नॅनी गोट असं सुद्धा म्हटलं जातं फॉक्सच्या फिमेलला विग्झन अशा प्रकारे म्हटलं जातं देन डकच्या फिमेलला ड्रेक किंवा डक असंही म्हटलं जातं डॉग म्हणजेच कुत्रा त्याच्या फिमेलला बीच अशा प्रकारे म्हटलं जातं देन डिअर डिअरच्या फिमेलला स्टेज किंवा डो अशा प्रकारे म्हटलं जातं काऊच्या फिमेलला काऊ कारण फिमेल असल्यामुळे तिथे मेलचं दिलेलं आहे बुल असं नाव म्हणजेच आपण माहिती आहे सगळ्यांना गाय आणि बैल अशा प्रकारे म्हटलं जातं कॉक हा आपण आत्ताच पाहिलं कॉक हा मेल आहे फिमेलला हेन किंवा रुस्टर म्हटलं जातं कॅटच्या फिमेलला कॅट इज अ फिमेल सो मेलला टॉम म्हटलं जातं किंवा फिमेलला क्वीन असं म्हटलं जातं बुल ऑक्स याचं आपण आत्ताच पाहिलं काऊ म्हटलं जातं बर्ड कुठल्याही बर्डच्या ह्याला कॉक किंवा हेन असं म्हटलं जातं हनीबीचा बी त्याच्या फिमेलला ड्रोन किंवा वर्कर असं सुद्धा म्हटलं जातं बियरच्या फिमेलला सॉ किंवा बोर अशा प्रकारे देखील म्हटलं जातं दे ज्याला आपण म्हणतो त्याच्या फिमेलला डॅक किंवा जेनी असं सुद्धा म्हटलं जात अशा प्रकारे आपण काही या ठिकाणी यंगवर्न्सची माहिती ही घेतलेली आहे आता आपणाला या घटाचा स्वाध्याय हा सोडवायचा आहे आपल्या घटकाच सर्वांना या ठिकाणी नाव सांगते सर्वांना इतर सुद्धा असंख्य अशा मेल फिमेलची माहिती असेल जेंडर संदर्भानी पण आता आपण याचा स्वाध्याय सोडवणार आहोत सर्वांना या ठिकाणी प्रश्न आपण विचारल्यावर उत्तरा कमेंट्स मध्ये करायची आहेत चला मग या ठिकाणी आपण जो घटक आहे आपला बारावा नेम्स ऑफ बर्ड्स अँड एन अॅनिमल्स देअर फिमेल यंग वन साऊंड अँड लिव्हिंग प्लेस म्हणजेच पक्षी प्राण्यांची माहिती नावं त्यांची मादीला काय म्हणतात त्याचबरोबर पिल्लं त्यांचा आवाज कशा प्रकारे असतो आणि लिव्हिंग प्लेस म्हणजे त्यांची राहण्याची जागा यावरती विविध प्रश्न विचारले आहेत चला मग या ठिकाणी सर्वांना पहिला प्रश्न दिसत असेल व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायचा आहे पहिला प्रश्न हा असा आहे विच ऑफ द गिव्हन पेअर ऑफ वर्ड इज इनकरेक्ट आपणाला खाली दिलेल्या या ठिकाणी जे काही जोड्या दिलेल्या आहेत पेअर म्हणजे जोड्या यांच्यापैकी कुठली जोडी इनकरेक्ट म्हणजेच चुकीची आहे ते शोधायचं आहे विच इज द पेयर गिव्हन इज इन करेक्ट चुकीची जोडी शोधायची आहे जोड्या या ठिकाणी मी सांगते आहे फर्स्ट आहे डोंकी विथ फोल सेकंड आहे गोट विथ किड थर्ड आहे सील विथ काफ अँड फोर्थ आहे बियर विथ बिअरलिंग सर्वांना या ठिकाणी विविध प्रकारच्या जोड्या या माहीत असतील मग आपणास या ठिकाणी जे काही प्राणी दिलेले आहेत त्या प्राण्यांचे यंगवन्स त्या ठिकाणी आपल्याला लगेच दिलेले आहेत आणि त्यानुसार आपणाला या ठिकाणी त्या प्राण्यांच्या जोड्यांची माहिती घ्यायची आहे की त्यांच्या यंगवनला काय म्हटलं जातं चला या ठिकाणी उत्तरे सुरू झालेली आहेत अनेकांनी या ठिकाणी पर्याय क्रमांक एक असं उत्तर सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे चला मग पाहूया आपण कि जोड्या दिलेल्या आहेत त्यामध्ये कुठलं योग्य आहे या ठिकाणी पहा अर्चना असेल सुनील असेल मारुती असेल सारिका ओम गणेश मात्र पर्याय क्रमांक चार म्हणतोय पण या ठिकाणी बाकी सर्वांचं म्हणणं निकुजून ध्वज राजेंद्र शीतल अंजली संगीता पहा असंख्य मुलांनी या ठिकाणी पर्याय क्रमांक एक, एक उत्तर दिले शीतल तीन म्हणतीये पण कृष्णा चार म्हणतोय अक्षदा एक म्हणतीये विवेक वेदांत ऐक नाही सर्वांचं या ठिकाणी जास्तीत जास्त एक उत्तर येते काही काही मुलं तीन म्हणतायत पण फारच क्वचित मुलं हे पर्याय क्रमांक चार उत्तर देत आहे पण मी या ठिकाणी सर्व मुलांना सांगू इच्छिते की रे जे रमणनी आणि इतर काही मुलांनी जे उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक चार हे अगदी योग्य आपल्याला उत्तर आहे कारण आपल्याला इथे इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी शोधायची होती डॉगीच्या वनला फोल म्हटलं जातं गोटच्या वनला पिल्ल्याला कीड म्हटलं जातं आणि सील नावाचा जो आपला मासा असतो त्याही प्राण्याच्या पिल्ल्याला काफ म्हटलं जातं परंतु पर्याय क्रमांक एक, एक बियर हा जो शब्द आहे त्या बियर या शब्दाच्या म्हणजेचा आपला जो अस्वल आहे त्या बियरच्या पिल्ल्याला बियरलिंग न म्हणता कब असं म्हटलं जातं सीयू बी कब म्हणून इथं चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार चला आपल्याला पुढचा या ठिकाणी प्रश्न वाचायचा आहे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन काय आहे पण समजून घेऊया सर्वांना या ठिकाणी प्रश्न दिसतोय इफ बी इज इक्वल टू ड्रोन इफ बी इज इक्वल टू ड्रोन देन डक इज इक्वल टू व्हॉट आपली जी हनी बी आहे ती बी त्या हनी हनीबीच्या फिमेलला की नाही सॉरी मेलला ड्रोन म्हटलं जातं मग त्या तशाच प्रकारे डकच्या फिमेलला काय म्हटलं जातं सर्वांना यू सी के डक म्हणजे बदक माहीत आहे मग हा जो डक आहे त्याच्या ठिकाणी कुठलं उत्तर योग्य येईल पर्याय क्रमांक एक आहे कॉब पर्याय क्रमांक दोन आहे डो दो, पर्याय क्रमांक तीन आहे ड्रेक आणि पर्याय क्रमांक चार आहे गुज पहा आपण आत्ता माहितीमध्ये पण याची माहिती घेतलेली आहे सुवर्ण मला दोन म्हणते आनंद बी म्हणतोय सुनील मात्र तीन म्हणतोय जयदेवी ज्योती दोन म्हणते राजेंद्र आनंद तीन म्हणतोय आयुष तीन म्हणतोय गुज असं प्रकाश म्हणतोय अनेकांनी या ठिकाणी तीन उत्तर दिलं आहे वेदांत दोन म्हणतोय काही जणांचं रमणचं चार म्हणणं आहे पहा मुलं ही वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी पर्याय दाखवत आहेत मग तो सशी सतीश असेल विवेक असेल अथवा असेल दोन म्हणतोय अग्रजा तीन म्हणतीये अनेकांची इथे कन्फ्युजन करणारी उत्तरं आहेत काहींचं दोन काहींचं एक आणि काहींचं तीन असंही उत्तर येत आहे एखादी क्वचित मुलं चार पण उत्तर देत आहे पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जो करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन इज द राईट आन्सर बी च्या फिमेल किंवा मेलला ड्रोन अशा प्रकारे जर अर्थ असेल तर इथे डबचा जो आ, आ, मेल किंवा फिमेल आहे त्याला ड्रेक असं म्हटलं जातं डी आर ए के ई -E, ड्रेक सो so, या ठिकाणी थर्ड इज द राईट आन्सर ज्या ज्या मुलांनी या ठिकाणी तिसरा असा पर्याय दाखवला होता त्यांचं अगदी योग्य उत्तर आलेलं आहे चला आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया थर्ड क्वेश्चन इज द यंग वन ऑफ अ कॅमल इज कॉल्ड अजून एकदा प्रश्न नीट वाचते द यंग वन ऑफ अ कॅमेल इज कॉल्ड उंटाचा कॅमल म्हणजे उंट त्याच्या पिल्लाला काय म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आहे काफ पर्याय क्रमांक दोन आहे कब पर्याय क्रमांक तीन आहे कीड आणि पर्याय क्रमांक चार आहे पपी मग मला या ठिकाणी उत्तर तुम्ही द्यायचं आहे कॅमलच्या पिल्ल्याला काय म्हटलं जातं उत्तर सुरू झालंय अनिल यांनी एक म्हणतोय सुनील अक्षदा एक म्हणते अण्णासाहेब तीन म्हणतोय आकाश तीन कौस्तुभ एक म्हणतोय बबन एक यश एक जयदेवी दोन या ठिकाणी विविध सुनील सह ध्वज पण एक म्हणतोय नाही सॉरी सुनील तीन म्हणतोय गायत्री एक लता एक संगपा एक आ, अक्षरा वेदांत वैशाली श्रावणी सागर गायत्री अजय आदित्या ऋतुजा बोडके सर्वांचं या ठिकाणी एक एक असं उत्तर येत आहे हर्ष मात्र तीन म्हणतोय आणि काही मुलांचंच क्वचित चार उत्तर येत आहे पाहूया नेमकं करेक्ट आन्सर काय आहे सेजल एक म्हणते ईश्वरी एक म्हणते रमण ज्योती या ठिकाणी सर्वांचं जास्तीत जास्त पर्याय क्रमांक एक, एक असं उत्तर आहे पाहूया या ठिकाणी एक उत्तर योग्य आहे का तर द यंग वन ऑफ अ कॅमेल उन्हाच्या पिल्ल्याला जो योग्य आन्सर आहे ते म्हणजेच पर्याय क्रमांक एक, एक जे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दिलं होतं म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक सांगणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन कारण त्यांचं अगदी योग्य उत्तर आलेलं आहे यंग वन ऑफ अ कॅमल इज कॉल्ड काफ उंटाच्या पिल्ल्याला काफ असं म्हटलं जातं कब किड पपी आर द रॉग ओके सो फर्स्ट इज द राईट आन्सर देन फोर्थ क्वेश्चन सर्वांना चौथा प्रश्न दिसत असेल फोर्थ क्वेश्चन इज द फिमेल ऑफ अ फॉक्स इज कॉल्ड सर्वांना या ठिकाणी प्रश्न पहा <coughs> फॉक्सच्या फिमेलला काय म्हणतात सर्वांना माहिती आहे फॉक्स म्हणजे कोल्हा सो so, फर्स्ट पर्याय या ठिकाणी पहिला पर्याय आहे पुसी पर्याय क्रमांक दो। दोन आहे विगझेन पर्याय क्रमांक तीन आहे बीच पर्याय क्रमांक चार आहे डो पहा या ठिकाणी उत्तरे सुरू झाली आहेत कौस्तुभ दोन म्हणते सोनल श्रीनिवास सुवर्णमाला वेदांत श्रीनिवासनी पण विकजनाचं उत्तर दिले ज्योती असेल अनिल असेल आर्या असेल जाधव श्रावणी असेल श्रावणी सगर असेल सेजल अनु आयुक्ता असेल राजेंद्र मारुती श्रीनिवास सर्वांचं या ठिकाणी उत्तर हे खूप छान प्रकारे प्रथमेश असेल वेदांत असेल श्रुती असेल आर्या श्रीकृष्ण बळीराम वैशाली ईश्वरी हर्ष पहा असंख्य मुलांनी अनिकेत सह विवेक आयुष्का ऐक नाही सर्वांनी या ठिकाणी सारिकासह युवराज अक्षदा अर्चना अनेक मुलांनी या ठिकाणी अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन व्हिग्झन सो सेकंड इज द राईट आन्सर पुसी बीच अँड डो आर द रॉंग फॉर द फॉक्स कारण फॉक्सच्या फिमेलला विग्झन असं म्हटलं जातं सो so, इट्स द राईट right आन्सर आणि अनेकांनी तेच उत्तर दिलं म्हणून खूप uh, आनंद होतोय की अनेक मुलांना uh, त्यांचे फिमेल्स प्राण्यांचे पक्ष्यांचे यंगवन्स लिव्हिंग प्लेसेस त्यांच्या जा राहण्याच्या आणि आवाज साऊंडसुद्धा समजले आहेत त्याबरोबर आता आपल्याला पाचव्या प्रश्नाकडे वळायचे सर्वांना या ठिकाणी पाचवा प्रश्न हा दिसत असेल विच ऑफ द गिव्हन पेअर ऑफ अ इज करेक्ट आपणास इ काही जोड्या दिलेल्या आहेत पेयर्स त्यापैकी करेक्ट पेअर म्हणजे बरोबर असणारी जोडी शोधायची आहे पहिली आहे एलिफंट विथ कब दुसरी आहे कॅट विथ किटन चौ तिसरी आहे फॉक्स विथ किड आणि चौथी आहे वुल्फ विथ फॉन पहा या ठिकाणी कुठली योग्य जोडी आप आहे आपल्याला तीन चुकीच्या दिल्या असतील आणि एक बरोबर जोडी दिलेली असेल मग कोणती आहे ती योग्य जोडी ती आपल्याला शोधायची आहे सर्वांना बहुतेक करून तर माहीतच असेल पण तरी आपण या ठिकाणी पाहूया उत्तरे काय ऐकली आहेत सूरज चौगुले एक म्हणतोय ऋतुजा दोन वैशाली दोन म्हणतीये अक्षदा दोन म्हणतीये आहे अनिल मारुती आर्या दोन म्हणतीये आहे श्रीकृष्ण दोन ऋतुजा वैशाली सूर्य आर्या त्याचबरोबर या ठिकाणी आणि यश असेल जयदेवी असेल कॅट किटन अशी उत्तरे दिलेली आहेत श्रीनिवासनी अक्षरा असेल विकास गौरी अनेक मुलांनी सोनलसह वेदांत असेल आकाश असेल ऐक नाही पर्याय क्रमांक दोन अथर्व ईश्वरी गजानन बाबूराव राठोड पृथ्वीराज पहा अनेक मुलांनी एकनाथसह इथे पल्लवी असेल ऐक नाही सर्व मुलांचं मारुती सारिकासह वैशालीसह श्रावणीसह वैजनाथ असेल सर्वांचा आन्सर शुभांगीसह अगदी बरोबर आहे सेकंड इज द राईट आन्सर कॅट किटन कारण मांजरीच्या पिल्ल्याला किटन असं म्हणतात परंतु एलिफंटच्या पिल्ल्याला कब म्हणत नाहीत फॉक्सच्या पिल्ल्याला कीड म्हणत नाहीत किंवा वुल्फच्या पिल्ल्याला फॉन म्हणत नाहीत या फर्स्ट थर्ड अँड फोर्थ आर द रॉन्ग पेयर्स बट द करेक्ट पेयर इज कॅट विथ किटन सो इट्स द राईट आन्सर चला सहावा प्रश्न आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसत असेल सिक्स्थ क्वेश्चन इज व्हाट इज द फिमेल ऑफ अ बुल इज कॉल्ड फारच सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अनेकांना याचं उत्तर तर शंभर टक्के येईलच तरी आपण पाहूया प्रश्न होता व्हॉट इज द फिमेल ऑफ अ बुल कॉल पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सो पर्याय क्रमांक दोन मेयर पर्याय क्रमांक तीन काऊ आणि पर्याय क्रमांक चार हेन पहा या ठिकाणी विकास म्हणतोय काऊ अण्णासाहेब म्हणतो तो तीन श्रीनिवास काऊ सुनील तीन पल्लवी कौस्तुभ तीन सोनल या ठिकाणी निकुज त्याचबरोबर कौस्तुभ राजेंद्र अनिल पल्लवी गु गुठ्ठे बालाजी रमण अनंता वैशाली सुनील श्रावणी क्रा कावेरी जयदेवी आर्यन तमन्ना त्याचबरोबर वेदांत नंदकुमार श्रीकृष्ण विवेक आणि ईश्वरी मारुती सर्वांचं या ठिकाणी बबनसह खूप प्रतीकसह अभिनंदन संगप्पा असेल पार्थ असेल कारण सर्वांनी पर्याय क्रमांक तीन जे उत्तर दिले काऊ इट्स द राईट आन्सर कारण बुल म्हणजेच जो बैल आहे त्याच्या फिमेलला काऊ म्हणजेच गाय म्हणतात त्यामुळे तीन हे खूप सहज सोपं प प्रश्न होता त्यामुळे सर्वांचं बरोबरच आलेलं आहे चला सातव्या प्रश्नाकडे बोलूया सेवेंथ क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोईंग इज द यंग वन ऑफ अॅन ॲनिमल खाली काही पर्याय दिलेत म्हणे आणि त्या पर्यायामधून आपल्याला शोधायचे आहे की कोणतं तरी एक यंगवन आहे एक पिल्लू आहे बाकीची पिल्लं नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक एक आहे बियर पर्याय क्रमांक दोन आहे शिप पर्याय क्रमांक तीन आहे रॅबिट आणि पर्याय क्रमांक चार आहे काफ या ठिकाणी वेदांत चार म्हणतो साहेब ऋतुजा चार शीतल कसं काय की बी म्हणतीये सतीश तीन म्हणतो आहे पण पल्लवी ऋतुजा बळीराम जयदेवी कौस्तुभ चार म्हणतोय सर्वांचं चार उत्तर जास्तीत जास्त आहे ज्योती तीन म्हणते श्रावणीसागर चार म्हणती आहे संदीप म्हणजेच पल्लवी म्हणतीये चार अनिल ऋतुजा बोडके चार म्हणते मीनाक्षी भोसले चार सोनल सारिका सुनील वैशाली आयुष पृथ्वीराज पल्लवी सतीश कौस्तुभ रमा हर्ष ऋतुजा ध्वज सर्वांचं या ठिकाणी राजेंद्र महे महानंदा एकनाथ गायत्री काफ म्हणजेच अक्षदा असेल आहे की नाही बबन सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन कारण जास्तीत जास्त मुलांचं नव्वद टक्के मुलांचं जे ओम गणेश असेल आहे की नाही श्रद्धा असेल हर्ष असेल आकाश असेल ईश्वरी असेल त्यांचं सर्वांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जे अगदी योग्य आहे कारण बियर शीप आणि रॅबिट ही सर्व प्राण्यांची नावं आहेत दीज आर द नेम्स ऑफ ॲनिमल बट द यंग वन इज ओनली फोर्थ आहे की नाही फक्त चौथा जो पर्याय आहे काफ हेच फक्त पिल्लाला म्हटलं जातं का परंतु बाकीची ही प्राणी आहेत सो फोर्थ इज द राईट आन्सर चला आपल्याला आता या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ याकडे वळायचा आहे सर्वांना या ठिकाणी आठवा प्रश्न दिसत असेल आठवा प्रश्न या ठिकाणी असा विचारलेला आहे चूज द करेक्ट पेअर ऑफ अनिमल अँड इट्स यंग वन आपल्याला इथे काही जोड्या दिलेल्या आहेत आणि त्या की आपल्याला करेक्ट पेअर जोडायची आहे म्हणजे बरोबर असणारी जोडी शोधायची आहे ती पण कोणाची त्यांच्या प्राण्यांच्या असलेल्या पिल्लांसोबत पर्याय एक आहे फॉक्स विथ लॅम्प पर्याय क्रमांक दोन आहे डॉग विथ काफ पर्याय क्रमांक तीन आहे लॉयन विथ कब आणि चौथा पर्याय आहे टायगर विथ पप पहा या ठिकाणी सुवर्णमाला सी म्हणतीये सुनील तीन मीनाक्षी तीन तेजस्वी चार आणि जान्हवी चार म्हणते रोहिदास चार म्हणतोय पण सुनील अक्षदा राजेंद्र वेदांत यांची तीन उत्तर आहेत पल्लवीसह पण सतीश सुभाष चार म्हणतायत आहेत कस काय की ऋतुजा पण चार म्हणतीये पल्लवी तीन अश्विनी तीन रमा तीन वैशाली तीन आकाश आयुष तीन ऐक नाही पार्थ पण तीन म्हणतोय वेदांत तीन म्हणतोय ऋतुजा या ठिकाणी सुनील भागवान आ, हर्षा बबन स्वरा स्वर्धा यशस्वीरा पहा नवीन नवीन मुलांची या ठिकाणी नावं येत आहेत या ठिकाणी आपला जो यश आहे परगेसरांचा तो देखील तीन म्हणतो आहे गायत्री तीन म्हणती आहे सतीश ईश्वरी असंख्य मुलांची हर्षासह ईश्वरीसह पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे आणि त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करू इच्छिते कारण तिसरा हा पर्याय खूप आणि अगदी योग्य आहे कारण फॉक्सच्या या ठिकाणी यंगवनला लॅम म्हणत नाहीत डॉगच्या वनला काफ म्हणत नाहीत आणि टायगरच्याही यंगवनला पप म्हणत नाहीत परंतु लॉयनच्या जो यंगवन आहे पिल्लू आहे त्याला कप असं म्हटलं जातं आणि इथं करेक्ट पेअर म्हणजे बरोबर जोडी शोधायची होती ती आहे पर्याय क्रमांक तीन त्यामुळे खूप जे सर्व असंख्य मुलांनी उत्तर दिलं आहे पर्याय क्रमांक तीन ते अगदी योग्य आहे चला नववा प्रश्न पाहूया सर्वांना नववा प्रश्न पण लगेच खाली दिसत असेल नाईन्थ क्वेश्चन इज विच ऑफ द गिव्हन पेयर्स ऑफ वर्ड इज इन करेक्ट खाली दिलेल्या या ठिकाणी पर्यायांमध्ये कुठली जोडी पेअर म्हणजे जोडी ही चुकीची आहे इनकरेक्ट विचारले आपल्याला आप मागच्या प्रश्नात करेक्ट विचारलं होतं पण इथे इनकरेक्ट विचारले आपण या ठिकाणी पहिल्यांदा पर्याय समजून घेऊया पर्याय क्रमांक एक आहे शिप विथ कब दुसरा आहे कॉक विथ हेन तिसरा आहे पिकॉक विथ पिहेन आणि चौथा आहे पिग विथ सो आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे की कुठली जी जोडी आहे ती चुकीची आहे इथे उत्तर सुरू झालेली आहेत पृथ्वीराज ध्वज श्रावणी सोनल सुनील एक असं उत्तर देत आहे पल्लवी तीन आहे त्याचबरोबर बळीराम चार म्हणतोय भीम तीन म्हणतोय सोनल सुनील मात्र एक म्हणतोय इथे गजानन एक म्हणतोय अजून uh, एक सांगू इच्छिते की ह्या ठिकाणी जो गजानन ऐनिले म्हणजे त्यांच्या मुलांनी सोडवलं आहे माहिती नाही तो अतिशय uh, चांगला असा uh, शिक्षक आणि माझा मित्र पण आहे भीम तीन म्हणतोय अनिल तीन ऐकणे या ठिकाणी uh, निकुजा सर्वांचं या ठिकाणी uh, उत्तर हे uh, जास्तीत जास्त पर्याय क्रमांक मग तो आकाश असेल शीतल असेल uh, हर्ष असेल सर्वांचं तमन्नासह uh, पल्लवीसह ज्ञानेश्वर खूप खूप अभिनंदन कारण सर्वांनी जे पर्याय क्रमांक एक असं उत्तर दिलं आहे ते अगदी बरोबर आहे या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छिते कारण कॉकच्या फिमेलला हेन म्हणतात पिकॉकच्या पी फिमेलला पीहेन पीकच्या फिमेलला सो अशा प्रकारे ह्या तीनही पेअर्स म्हणजे सेकंड थर्ड अँड फोर्थ आर दे ऑप्शन्स आर करेक्ट बट द फर्स्ट ऑप्शन शिप विथ कब इज रॉंग कारण इनकरेक्ट पेअर आहे ती शिपच्या जे फिमेल असते त्या शिपच्या फिमेलला ई व्ही असं म्हटलं जातं ई e डब्ल्यू ई -E, व्ही अशा प्रकारे सो so, या ठिकाणी आपली चुकीची जोडी आपण शोधली आहे आता आपल्याला दहाव्या प्रश्नाकडे वळायचं आहे सर्वांना या ठिकाणी दहावा प्रश्न हा दिसत असेल दहावा प्रश्न या ठिकाणी काय आहे ते आपण आता पाहून घेऊन समजून घेऊया टेन्थ क्वेश्चन इज इफ फॉक्स हॅव कप्स इफ फॉक्स हॅव कप्स देन डॅडॅश डॅश हॅव कप्स टू बघा फॉक्स म्हणजेच कोल्हा जेव्हा फॉक्सच्या पिल्ल्याला कप्स म्हणतात मग अजून कोण आहे की ज्याच्या पिल्ल्याला कप्स असंच म्हटलं जातं कोण आहे असं की ज्याच्याही पिल्ल्यांना कप्स असंच म्हणतात यंग वनला पर्याय पहिला आहे गोट्स पर्याय क्रमांक दोन आहे बियर्स पर्याय क्रमांक तीन आहे बफेलोज आणि पर्याय क्रमांक चार आहे शिप पहा मग कोणाच्या पिल्ल्याला अजून कप असं म्हटलं जातं आपण जर या ठिकाणी नीट लक्ष विचार केला तर उत्तर नक्कीच मिळेल इथे उत्तरे सुरू झाली आहेत कौस्तुभ दोन म्हणतोय आयुष दोन प्रतीक दोन गीता दोन म्हणतीये कौस्तुभ दोन ध्वज दोन सूरज या ठिकाणी चौगुले एक म्हणतोय राजेंद्र दोन म्हणतोय बळीराम मात्र चार म्हणतोय श्रीनिवास शिप म्हणजेच चार मर्याम प्रतीक यश या ठिकाणी अश्विनी दोन म्हणतीये मीनाक्षी दोन म्हणतीये संस्कार चार म्हणतोय ध्वज सतीश वेगवेगळी वेग उत्तरे येते जास्तीत जास्त दोन आणि चार असाच पर्याय उत्तर येत आहे महादेव असेल प्रशांत विकास असेल की नाही मारुती पण म्हणतोय बियर आर्यन असेल विवेक पल्लवी अक्षदा प्रणव दोन म्हणतोय सोनल म्हणतीये शिवम दोन म्हणतोय असंख्य मुलांनी या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय आणि जास्तीत जास्त उत्तर हे पर्याय क्रमांक दोन आणि चार असं येत आहे मग तो निमसिंग असेल ज्योती असेल श्रावणी असेल वैशाली असेल शिवम सर्वांचं दोन उत्तर येत आहे पण काही काही मुलं ही पर्याय क्रमांक चार पण म्हणत आहेत म्हणजेच शीप पण आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जे अगदी योग्य उत्तर आलेलं आहे परिया ते म्हणजे आहे पर्याय क्रमांक दोन बियर कारण गोठच्या पिल्लेला कीड म्हणतात सर्वांना माहीत आहे ऐकि नाही त्याचबरोबर इथे काही जणांनी जे शिप उत्तर दिले कारण शिपच्या पिलेला लॅम्ब असं म्हटलं जातं एल एम बी लॅम्ब आपण कालही याची माहिती घेतलेली आहे परवाही माहिती घेतलेली आहे परंतु बियर -E बीई ए आर बियर म्हणजे अस्वल याच्या पिल्ल्याला मात्र जसं फॉक्सच्या पिल्ल्याला म्हणतात तशाच प्रकारे बियरच्या पण पिल्ल्याला कब असं उत्तर आहे म्हणून या ठिकाणी सेकेंड इज द करेक्ट आन्सर ज्या ज्या मुलांनी दिले त्यांचं खूप अभिनंदन या ठिकाणी चला आपल्याला अकराव्या प्रश्नाकडे वळायचं सर्वांना या ठिकाणी अकरावा प्रश्न दिसत असेल अकरावा प्रश्न पहा काय आहे व्हॉट साऊंड डज द ॲनिमल मेक हॉर्स आपला जो घोडा आहे हॉर्स तो कुठल्या प्रकारचा आवाज करतो त्याच्या आवाजाला काय म्हटलं जातं असा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक आहे ब्रेज पर्याय क्रमांक दोन आहे म्यूज पर्याय क्रमांक तीन आहे नीज आणि पर्याय क्रमांक चार आहे रोअर पहा या ठिकाणी निशांत ती दोन म्हणतोय परंतु सोनल तीन म्हणतीये सुनील दोन म्हणतोय बालाजी गुठ्ठे एक म्हणतोय निशांत इथे तीन म्हणतोय संदीप दोन म्हणतोय सोनल तीन गीता दोन साईप्रसाद दोन ज्योती तीन पृथ्वीराज तीन आयुष दोन यश तीन अश्विनी तीन जानवी दोन अनिल दो तीन यश तीन आ, अनेक या ठिकाणी देवेंद्र असेल आयुष असेल आहे ना म्हणजेच आपल्या शिंदे सरांची आय थिंक मुले असतील देवेंद्र आयुष ते तीन म्हणते आहेत त्याचबरोबर पार्थ तीन म्हणतोय विकास दोन म्हणतोय खूप मुलांनी या ठिकाणी तीन असं उत्तर दिलेलं आहे मग ती पल्लवी असेल दित्य असेल वेदांत असेल श्रावणी असेल ऐक अक्षर असेल या ठिकाणी जास्तीत जास्त मुलांचं पर्याय क्रमांक इथे जे उत्तर आहे तीन ते अगदी बरोबर आहे कारण हॉर्स म्हणजेच घोड्याचा जो आवाज आहे त्या आवाजाला साऊंडला नी असं म्हटलं जातं नी नी आहे की नाही त्यामुळे इथे स्पेलिंग जरी एन ई -e आय जी एच अशा प्रकारे मोठं असलं तरी त्याचा उच्चार हा फक्त नी असाच असतो त्यामुळे थर्ड इज द राईट अँड करेक्ट आन्सर या ठिकाणी आज आपल्या क्लासला असंख्य अशी नवीन मुलं पण जॉईन झालेली दिसत आहेत त्यासाठी त्या सर्व मुलांना मी सांगू इच्छिते की त्यांनी आजपर्यंत जरी क्लास अटेंड केला नसेल तरी तुम्ही संस्कार मोती चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये जर लाईव्ह असं जर सिलेक्ट केलं तर तिथे तुम्हाला या अगोदरचे सर्व व्हिडिओज मिळतील त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मुलांना सांगू इच्छिते की तुम्ही संस्कार मोदीच्या प्लेलिस्टमध्ये जर गेलात तुम्हाला तिथे पाचवी आठवीची तर शिष्यवृत्तीचे सर्व घटकांची व्हिडिओ भेटतील त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी होकॅबलरी वाढवणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी अशी महत्त्वाची व्हिडिओज पाहायला एज्युकेशनलची मिळणार आहेत जी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा उपयुक्त आहेत चला आपला जो आता बारा त्याकडे आपण वळणार आहोत सर्वांना या ठिकाणी बारावा प्रश्न दिसत असेल ट्वेल्व क्वेश्चन इफ डक क्वॅक द डियर वॉच अजून एकदा प्रश्न या ठिकाणी सांगतेय मी इफ डक क्वॅक जो बदक असतो त्याच्या आवाजाला क्वॅक क्वॅक असं म्हटलं जातं देन द the डियर म्हणजेच हरिण या ठिकाणी जो प्रश्न होता की डकच्या साऊंडला आवाजाला क्वॅक म्हणतात तसंच इथे डियर आहे म्हणजेच हरिंग त्याच्या आवाजात काय म्हटलं जातं पर्याय एक आहे ब्लीट पर्याय क्रमांक दोन आहे बेल्स पर्याय क्रमांक तीन आहे क्रॉक आणि पर्याय क्रमांक चार आहे बार्क पहा या ठिकाणी मारुती बेल्स असं उत्तर देते विश्वनाथ दोन शेजल दोन राजेंद्र दोन संगीता दोन उर्मिला दोन अनेकांची या ठिकाणी उत्तरं येत आहेत मग ती पल्लवी असेल आकाश असेल अथर्व दोन म्हणतोय या ठिकाणी संजना दोन आहे संगीता दोन मीनाक्षी दोन पृथ्वीराज दोन अनिल यश आहे की नाही या ठिकाणी ज्योती असेल कौस्तुभ असेल सर्वांचं सूरज ऐक नाही वैशाली पिंगळे सर्वांचं कावेरी असेल ऐक नाही खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करू इच्छिते की जे उत्तर आलेलं आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन बेल्स हे अगदी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डिअरच्या साऊंडला किंवा आवाजाला बेल्स असं म्हटलं जातं बीई डबल -E एल एस बेल्स असं या ठिकाणी डिअरच्या आवाजाला म्हंटलं जातं सो सेकंड इज द करेक्ट आन्सर या ठिकाणी आपली वेळ ही संपलेली त्या आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सूचना आहे की जो प्रश्न क्रमांक चौदा आहे चौदा पंधरा सोळा आणि सतरा ही तुम्हाला स्क्रीनशॉट काढून सर्वासाठी लिहायची आहेत चला मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौदा आणि पंधराचा स्क्रीनशॉट काढला असेल सर्व मुलांनी या ठिकाणी मी विनंती करते सर्वांनी पटकन स्क्रीनशॉट काढून या प्रश्नांचा लेखी सराव हा करायचा आहे अगोदरच्याही सर्व प्रश्न प्रश्नांची तुम्हाला पॉज बटनचा वापर करून करून डबल डबल व्हिडिओ पाहून ही सर्व प्रश्न लिहायची आहेत कारण जितका तुम्ही जास्त लेखनाचाही सर्व सराव कराल त्यानुसार तुमचं त्या ठिकाणी त्या जास्त त्याचा म्हणजे दृढीकरण जास्त होईल सो इथे तुम्ही चौदा आणि प्र पंधरावा प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढलं होतं आता सोळावा आणि सतरावा प्रश्न आहे त्याचा देखील तुम्हाला इथे स्क्रीनशॉट काढायचा आहे मग या चारही प्रश्नांचा तुम्ही घरी सराव करायचा आहे आणि हिची उत्तरंसुद्धा काढायची आहे चला मग या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की सर्व विद्यार्थ्यांनी एक लाईक नक्की करत जा ज्याच्यामुळे आम्हाला असे लाईव्ह क्लास घेण्यासाठी प्रोत्साहन मिळतं एक लाईक हा खूप महत्त्वाचा असतो कारण ते लाईक्स बघून आम्हाला खूप आनंद तर मिळतोच आणि एक चांगलं वाटतं की अजून जोमाने आम्ही पुढे काम करू शकतो त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की आपला आठवी शिष्यवृत्तीचा एक वाजता आणि पाचवीचा सव्वा तीन वाजता क्लास चालूच आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी व्हिडिओ अगोदरचे पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला भेट द्यायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्राण्यांचे पक्ष्यांची नावांची लर्न द बर्ड्स लर्न द ॲनिमल्स असे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला तिथे मिळतील ते पाहत जा आणि हा क्लास लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स या करत जा की तुम्हाला कशाप्रकारे हा क्लास वाटतो अविनाश म्हणतोय मॅडम मी लाईक केले खूप छान धन्यवाद अविनाश त्याचबरोबर इतरही मुलं या ठिकाणी लाईक्स करतायत मला माहीत आहे त्याचबरोबर दुसऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ कसा शेअर करता येईल तसं तुमच्या इतर मित्रांना आणि ग्रुप्सवर हा व्हिडिओ शेअर करत जा त्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही या लाईव्ह क्लासला क्लासमेंट्सला जॉईन होण्यासाठी सांगत जा संस्कार मोतीवर जायला सांगा हे चॅनल पाहायला सांगा कारण हे अतिशय उपयुक्त विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनल चॅनल आहे त्याचबरोबर आणखी एक विद्यार्थ्यांना विनंती आहे की कमेंट्स या कळवत जा की तुम्हाला समजत आहे की नाही याचा काही फायदा होत आहे की नाही तेही आत्ता न करता लाईव्ह चॅट संपल्यानंतर हा व्हिडिओ मी बंद केल्यानंतर तुम्ही इतर व्हिडिओ पहा किंवा हा व्हिडिओ डबल पुन्हा संध्याकाळी पहा आणि मग त्यामध्ये कमेंट्स कळवत जा चला मग या ठिकाणी तुमची विश्रांती घेते आणि उद्या आपण जो पुढचा घटक आहे घटक क्रमांक तेरावा ज्याचं नाव आहे कंपेरिजन म्हणजेच तुलना तो आपण उद्या पाहूया या ठिकाणी सर्वांची विश्रांती घेते